नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची देखील वर्णी लागली आहे. मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी केंद्रामधून फोन येताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, तर मोहोळ यांच्या कुटुंबियांचा आनंदही गगनात मावेनासा झाला. याच सर्व पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे प्रतिनिधी मिकी घई यांनी. आजी दिल्लीत का आला माहिती का? अण्णा पहिला खासदार होता ना, आता मंत्री झाला म्हणून यावं लागलं. कधी कळलं हे सकाळी कळलं, जो अंथरुणातून उठलं आणि बातमी आली तशी आहे अशीच निघालो. कसे म्हणजे किती वेळ लागला म्हणजे याच्या अगोदर आलात का दिल्लीला? नाही नाही नाही, पहिल्यांदाच आले. लेकामुळे पहिल्यांदाच आली. लेकाने पहिल्यांदा दिल्ली दाखवली आईला? हो पहिल्यांदाच आली. काय आता काय काय सांगितलं म्हणजे अण्णांनी अर्थात मुरलीधरांनी काय सांगितलं आईला? काय ना ते आपलं सांगितलं तसं काय नाही, बरं म्हणजे बोलवलं आईचे काय या आईची पुण्य आहे असं म्हणून. आल्यानंतर काय म्हणले? नक्कीच हा खूप आनंदाचा क्षण आहे, अभिमानाचा क्षण आहे. आपल्या पुण्याला 30 वर्षांनी मला वाटतं मंत्रिपद मिळते आणि प्रत्येक पुणेकरासाठी सुद्धा हा अभिमानाचा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे. नक्कीच पुणेकर जनतेने हा विश्वास ठेवलाय, दिलाय, विश्वास दिलाय, तो नक्कीच सार्थ करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. कॅमेरामॅन विजय राऊत सह मी मिकी घई, एबीपी माझा, दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.